नमस्कार, मी सोनिका आणि आपण बघत आहात तत्काल न्यूज लाईव्ह। बघूया नागपूरच्या काही महत्त्वाच्या बातम्या। सोनेगाव येथे राहत असलेल्या दिवाकर नवलकिशोर तिवारी यांच्या वय 44 वर्ष, प्लॉट नंबर 204 हे बेलतरोडी उज्ज्वल नगर वर्धा रोड इंडियन पेट्रोल पंप येथे कार्यरत आहेत। आपल्या ड्युटीवर असताना आरोपी अनिल शंकरराव वानखेडे वय 30 वर्ष राहणं पावनभूमी सोमलवाडा आणि अजय जग्गू यादव 20 वर्ष राहणं शिवणगाव, तसेच रुपेश वरुण वरणकर वय 28 वर्ष राहणं पचदीप नगर यांनी दुचाकीवर येऊन दिवाकर यांच्या खिशातून जबरन पैसे काढण्याचा प्रयत्न केला। दिवाकर यांनी मनाई केली, यावर आरोपींनी चाकू काढून दिवाकर यांना जखमी केले व त्यांना मारण्याची धमकी दिली। दिवाकर यांनी सोनेगाव येथे तक्रार केली असून महाराष्ट्र पोलीस उपनिरीक्षक डाकेवार यांनी आरोपी विरुद्ध कलम 392, 397, 34 सह कलम 422 आर्म ऍक्ट सह कलम 135 अन्वय गुन्हा दाखिल केला आहे। बढूया दुसऱ्या बातमीकडे। लकडगंज थाना अंतर्गत येणाऱ्या जुनी मंगळवारी प्लॉट नंबर 916 येथे राहणाऱ्या मिलिंदा नंदकुमार इटकेवार वय 59 वर्ष हे आपल्या परिवारासह पुणे येथे गेले असताना अज्ञात चोरांनी घरचे कुलूप तोडून वरच्या मजल्यावरचे देवघराच्या खिडकीतून आत प्रवेश केला असून कागदपत्रे व नगदी 1,00,000 रुपये असा एकूण 1,81,000 मुद्देमाल चोरून नेला आहे। मिलिंद नंदकुमार यांनी लकडगंज पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवली आहे व पोलिसांची चौकशी समोर सुरू आहे।